काय म्हणते म्हणा चंदू भाऊ नाही हो चंदू डायरेक्टरचा फोन होईल उचल ना मग काय म्हणते आहेत तेच हॅलो बोला डायरेक्टर साहेब काय म्हणतो ते नंबर सेवच केला ना तुमचा हां तर मी काय म्हणतो आपला मारत राव काय पैसा तर लागला म्हणलं मग हा कुठं काल पैशाचं वैरे द महिन्यात त्याच्या आता गेला ना आता अजून पैसे म्हणून राहिला बोल नको ना हा हॅलो हा हा तर काय पैशाचं का नाही नाही आता ते तुम्ही म्हण ना बुधवारी येतो म्हणून अजून काही कोणाला विचारपूस केलं नाही ते आमच्या गावातले जे काही आता समजा स्पॉन्सर असण्यासारखे जे लोक आहे आर्थिक परिस्थितीने समजा सबळवाले सुदृढवाले तर त्याला मी भेटणार होतो मग त्याच्यावर चर्चा करून निर्णय घेणार होतो रे बाबा रे याला भेटीन त्याला भेटीन चर्चा करीन अशा नसते होत मारुतरा मारुतरा तुम्हाला काहीतरी हवा धडाडीची निर्णय घ्यावं लागते कारण की इथं कसं एका एका मिनिटाचे करोड रुपये कमावला जाते तुमचा वेळ वाया झाला ना पण ते तुम्हीच ना बुधवारी येतो म्हणून बुधवारी निर्णय घेऊ आपण असं तसं म्हणून कसं आज आज काय भेटलो नाही कोणाले तसं नाही ना मारुत रा तुमचे योग चांगले आहे योग हो मी काय म्हणतो निर्णय आजच्याच घ्या तुम्ही नाहीतर उद्या कमीत कमी बारा एक वाजेपर्यंत निर्णय द्या तुम्ही कारण की शेट जे आहे का नाही हो उद्या हिरो हिरो जे आहे का नाही आपल्या पिक्चरचा जे आता चालू आहे ते डायरेक्टरचा हो, ते काही येऊन नाही राहिला हो त्यांना तारीख दिली पण ते कसं फुकलं त्याचा बिमार पडला म्हणते तर म्हणून म्हणलं आपला शेट आहे री का तर म्हणून म्हणलं उद्याच्या उद्या, उद्या काही ना काही आपले एक दोन प्रसंग आपल्या गावातले घेता तर म्हणून शेड घेऊन आलोच तुम्ही डायरेक्ट हा म्हणून म्हणलं कसं आहे लवकरात लवकर तर मिळाला तुम्ही काही ना काही हो दहा लाख रुपये जरी आपण जमा केले काही त्याला पिक्चरची सुरुवात होऊन जाते आपले डायरेक्ट म्हणजे समजा सुरू होऊन राहिला पिक्चर नाही का मग टाइम असते का ते पहिले आता सुरवातीच आपल्याला काही ना काही गावाचं हे ते इकडे तिकडे फोटो घ्या लागतील ना स्पॉट कोणते चांगल्या काय कोणते चांगल्या उद्या सगळ्या सेटच्या सेटच घेऊन ये तुम्ही इथं रामपूरले म्हणून म्हणलं लवकरात लवकर दहा लाखाची तजवीज करा तुम्ही उद्या दहा वाजेपर्यंत बाबा दहा हो पण ते तुमचे हे आहेत ना आपले जवळपास ते देतो म्हणते दहा लाख हो आम्हाला कसं तीस लाख जमा करणार स्पॉन्सरले जरा विचारपूस कर लागते ना मग तसंच आहे ना कपडा घ्यायचा टाइम येते पण तरी लोक उसने पैसे देत नाहीत ना मग काय तर मी देतो नंतर मी देतो नंतर असं होते ना मग असं आहे ते म्हणून म्हणलं आपल्या जवळचं काही थोडंसं सध्या देऊन नाही राहिले ते सोया मी निकल की देणार आहे आता सध्याची लवकरात लवकर तुम्ही दहा लाखाची तुमच्या गावात ते पाटीलला श्रीमंत आहे ना त्याला जरा जुगाड अरे बाप रे आता आता राजा म्हणजे काय कठीण आहे पाहिजेत म्हणा मी सगळे पॉन्सरले मग आता भेटतो आणि सगळा निर्णय आजच घेतो तुम्ही आजच निर्णय दहा लाख टोकन देऊन देऊन आपल्या पिक्चरची शूटिंग सुरू करून देऊ नाही मग कसं शेट चालला जाईल अजून मग कसं नागपूरला चालला आम्ही अजून मग टाईमपास होऊन जाईल लवकरात लवकर दोन तीन काही ना काही आपले चित्रीकरण झाले म्हणजे आपल्या पिक्चरला होऊन जाते बरोबर म्हणजे दहा लाख दिलं की समजा सुरुवात होते बरोबर पाय तुम्ही दहा लाखाचा मेळ म्हणतो मी तुम्ही लाईन पाटलाय नाही तर मग बाकी सरपंच सगळ्या जे जे आहेत समजा पैसे देणारे संपर्क साधतो आता वा करणं लवकरात लवकर हेच तर सेट आता मी भाड्या आणलेला आहे तुमच्यापासून कशी वीस पंचवीस ला कारण नाही मला फ्लॅटचे पैसे तर मग तिकडे मारतात आता लोक पा मग लवकरात लवकर तुम्ही कोशिश करा हो करतो कोशिश करतो ठीक आहे मग ठेवा मग मी सांगतोच तुम्हाला काय सकाळपर्यंत तेच म्हणलं लवकर सांगा म्हणजे कसं आम्हाला निघाल बरं राहील ना सेट घेऊन हो म्हणूनच राहील ना तुम्हाला ठीक आहे ठेवा मग बरं ठीक आहे मग नाही तुमच्या ना काही बजेट तुमच्याजवळ ना ते पहा काही जरा बाबाला मागून येते आपल्याजवळ असते तर मग काय कोणाला हात पसरले असते मॅ पण आपण आता आता या वर्षातच हे सत्तावीस लाख रुपयात दोन एकर वावर घेतलं पण आता हे लग्न झालं एखादं म्हणून टॅक्टर हे ते मंडपचं साहित्य एवढं मोठं साहित्य घेतल्यावर आता पैसा राहिला नाही माझी आता कापूस आल्यावर होत होत आपल्यावर सोयाबीन घ्याबी विकल्यावर पण सध्या बुडा ऐकत नाही ना म्हणून मी पाहतो तरी काही काळजी करू नका पैसा मिळ बस होतो मी पिक्चर तर काळ आहे आपल्याला जमते वाटे नाही का फक्त धवशा आहे जरा असं होऊ शकते आपलं काम नाही तर मग कसं तार नाही सोडला पाहिजे हो फक्त मी कसं म्हणतो लोक पाहिजे लोक एका रंगाचे नसतात बरं बातच काहीच काही सांगते तर पायजा बा फ्रॉड आहे असं आहे तसं आहे लोकांच्या याच्यात तुम्ही आले आता गेलं तुमचं काम आहे हो शेवटी प्रश्न तुमचा आहे तुम्हाला नाव फेमस करणार आहे म्हणून म्हणलं बा लोकांच्या याच्यावर तुम्ही जाऊ नका विश्वास नसेल तर तुम्ही आपला शेट गीट पाहिल्या होऊ मेहणी म्हटलं काय काय आम्हाला काय भरोसा नाही का मग तुम्ही नका काळजी करू पाय तुम्ही मिळ काय हो ठीक आहे यालेलं खरच तु दिसते मला नाही का हो टक्के पैसे म्हणजे आणते जाते बरोबर ठीक आहे मग ठेवा मारत वाटे काय म्हणून इथे पैसे मागू लागत बा हो म्हणजे फ्रॉड नाही का फ्रॉड काय देवदास मेवना होईल ते का परका माणूस आहे का ते शेट घेऊन येऊन राहिला ना गावात उद्यापासून पिक्चर तयार होऊन राहिला आपला मग पैसे नाही द्यायला का त्याला ते का फुकट येणार आहे का एवढं मोठं म्हणून आपण ते पैसे पैसेच करू राहिला म्हणून म्हणलं बघ काय काय नाही पैसे शिवाय पाणी नाही हलत ना बघ भानू पैसे असल्याशिवाय काय करणार आहे पुढचा माणूस बी ते तरी आपलं योगा योग शेट गेट रिकाम आहे पटकन आपले एक दोन शीन होऊन जाते सुरुवात होऊन जाते चला आता जे आपण आता उद्या भेटणार होतो आज भेटू लोक आले समजावून सांगू सगळं नाही काय सोपी म्हणून घेजो सगळ्याच ना बुड्या मी काही नातेवाईक गीतवाई करून टाकतो आता बुड्याचे जास्त रोल घेतो मग काय यायचे म्हणलं भाणे तो आज म्हणलं बावीस लाख रुपये आहे त्या गॅसमध ठेवलेले आम्ही समजा वावर घेतलं तो का जच्छ तसेच आहे ना अजून ते काहीच खर्च नाही केला आपल्यातली गोष्ट आहे समजा तो बुड्याची समजा मा बुड्याची आपल्या दुकान माहीत आहे तर त्यातला दिलं मेळव

काय म्हणजे उद्याच्या उद्या दहा लाख जमा करणार नाही का उद्याच आपला पिक्चर सुरू होऊन राहिला शूटिंग टिटिंग सगळं सुरूच तर योग सुदे हिरो बिमार पडला म्हणून ते आपला शेड घेऊन येऊन राहिला रिकाम आहे म्हणून नाही तर आपलं अजून दिवाळीच्या नंतर गेलं असतं ते आपल्या लग्नाची अंदी आंदी पण आता कसं गावातले स्पॉट हे ते सगळं घेऊन राहिले ते उद्याच्या उद्या सुरुवात होऊन जाते म्हणून म्हणलं पा बाबाला विचारून तेवढं बाबाला विचार ना हो कसं बाबा जर हो म्हणलं तर मी तुम्हाला सांगतोय ना हो दोन मिनिटात असून वापस सो 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 पिक्चर काढून राहिले का आपल्या गावातले लोक काय नाव पिक्चरचं काय का, म्हणते हो आता का था मारतीच्या लग्नाची गोष्ट असं तसं त्याचा विषय अजून चालू आहे समजा आता ते ठरवतील काय नाव ठेवायचं काय नाही पण म्हटलं कसं आठ आठ लाख रुपये जर जमा केले म्हणे चार पाच जणांना तर समजा बजेट बसते म्हणे तर म्हणून कसं उद्या ते सेट येऊन राहिला म्हणजे ते याचा आपल्या शूटिंगचा तर त्याच्यासाठी दहा लाख रुपये जर जमा केले तर आपलं उद्यापासून शूटिंग सुरू होणार आहे म्हणजे असे मारत्रा सांगून राहिले म्हणून म्हणलं बा कसं आहे द्याव का आपण कसं करता पण म्हणू जेवढ्या तडका फोडकी निर्णय घेणं बरोबर नाही ना सगळं विचारपूर्वक आपल्याला काम करावं लागत असते नाही तर फस्ते बरोबर गाळा हो तरी बो आहे बा तू इच्छास आहे तर ते मारुतरावले सांग ते जे कोण स्पॉन्सर आहे हो सगळ्याला दोन दोन माग ब आम्ही दोन देतो झालं बाकी काय आणि एक तर ते देवीदासच्या कानावर बी टाका हो असं माय म्हणणं आहे बा हो ती आहे नाही का बरोबर आहे बरोबर मग आता मारुतरावला सांगतो मी नाही का हो सगळे म्हणून आपण बोन दोन दोन लाख रुपये मागवून दहा लाख देऊन देऊन बाकीचे मग नंतर पण समजा तसं करा आणि एक तर कसं देवीदासला सांगा देवीदासच्या कानावर टाका त्यांना जर हो म्हणलं तरच द्या नाही तर मग कसं आहे नसतं आपण कुठं काय करायला मागसांनी पैसे तुम्ही ते कबूल करून घेतो मी हो बरं ठीक आहे मग येतो मी सांगतो मारत राहू बाहेर हो दोन दोन बाकीचे दो ना आपण अजून बाकी जायचं पा लागते ना काय म्हणते काय नाही तर आले वाटते येऊ राहील येऊ राहील पटेल काय म्हणते मला बाबा काय हो म्हणते का मग बाबाची काही नाराजी नाही बाबा देतो म्हणते पण कसं आहे देवेद भाऊच्या कानावर म्हणते ते आणि दुसरी गोष्ट अजून समजा सगळे जेवढे पाच सर पाच सहा चार पाच जण जे होते दोन दोन लाख रुपये करू आणि दहा लाख उद्या देऊन देऊ त्या इथं आल्यावर समजा असा अंदाज होता बा असं म्हणत नाही का बरं हे मी काय करतो लक्ष्मण भाऊ आता धाब्यान येते तर मी त्याही भेटतो शांतारा भाऊले भेटतो आणि त्याच्या कानावर टाकतो दोन दोन लाखाचा उद्या काही करून सोय लावा नंतर बाकीचे नंतर द्यावा पण आपल्याला सुरुवात करायची आहे पिक्चरची कारण की अशी संधी येत नसते हां म्हणून म्हणलं बा कसं आहे हां जे बफा येईन ते तुम्हाला मी देणार असावं ना मी त्यातला एक रुपया नफा खात नाही जेवढे आले ते तुम्हालाच देणार आहोत हो ना ते पुढचं पुढेच समजा मारती पण आता तू काय कर सगळ्याला भेट मग मी नंतर ते सगळी मिळून आम्ही जातो देऊ देत घरी घरी विचारपूस करून मग पुढचं आम्ही तुला सांगून देतो तु। बरोबर चालते मग पहिले आम्हाला यायला भेटून येऊ मग अर्ध्या तासात तुम्ही दुकानात जा तिथून मग सगळीच सगळी चाललेच जा जा मग काय बोलता राजा दोन लाख रुपये नाही तुमच्या खुशी हा अरे बा पोरगी डॉक्टर राजा दुधाचा पैसा नाही ना पाण्याचा पैसा आहे ना काय बोलता तुम्ही दोन लाख रुपये नाही निघाल तुमच्या उद्या येऊ द्या अभे मारती दोन लाख सोडतो दहा रुपये महागा लागतात मारतीले सुपारी खाणार म्हटलं पैसे मागा लागते मग तुला काय माहिती आहे मग आमचं आम्हाला माहिती आहे काय असते ते दिसते तसं नसते ते सगळं व्यवहार बाईच्या हाती आहेत आपल्या हाती काही नाही ना अरे फोटो दर्शन खोटं दिसून कसं आता मारतीचं पिक्चर आता सुरुवात होऊ राहिली होती उद्या मला सगळं आता शूटिंग शिटिंग सगळी चालू राहिली होती जरा सहकार्य करा पाहिजे होतं ना हो ना ते तर आहेच खरं पण मारती कसं असते हे लय फ्रॉड लोक आहेत बरं आजकालचे कोणते फंडे कोणते काय आणून काही सांगता येत नसते म्हणून म्हणतो एका दम तू कसा निर्णय घेऊच नको कसं दहा लाख दिसीन हात अटकून हा होटोच्या प्लॅर मग काय करता कुठं पाहता त्याला काढलेस का नि किल तुम्ही काढतेस ना अशा या ना गावातनी कोणी जरी काही करायला बसलं की काही ना काही त्याच्यातनी पॉईंट काढते हो आपल्या गावात कसे वकील पॉईंटवाले वाले लस आहेत ना मन आता तुम्हाला माहिती आहे का एवढं मोठं ते इथं घेऊन येऊन राहिलं उद्या शूटिंग होऊन राहिली ते सगळं का खोटं आहे का ते आणि एक तर विशेष म्हणजे देवदास भाऊचा मेवना म्हणजे दुसरा माणूस आहे का असं नसते ना मार ते मेवना काय काय नाही पहा म्हणलं कोणी कोणाला समजत नाही आजकाल कोण कोणाचं घचड दाबून सांगता येत नाही बरं हो म्हणून म्हणलं एकदम विश्वास नाही ठेवतात कोणत्यावर हा कोणत्या व्यक्तीची पारख एका दिवसात नाही केली पाहिजे माणसानं तर तुम्ही काही डिसमूस करून टाकला माझ्या म्या म्हणलं बा कसं माणूस आनंदात होतो त्याला योगायोग म्हणलं संकेतचे बाबा भेटले ते विषया विषय निघत गेला मापर्यंत येऊन पोहोचला म्हणून म्हणलं बा कसं आहे तुम्ही सहकार्य करसान तर करा पण निदान माणसाला कसं डिसमूड नका करू तसं नसते ना मारत्या त्यांना तुले शिरलं बरोबर त्याला माहिती आहे कोणाला गरज आहे ती मग ते ऐकतात हो, ना की बा पैसा कुठून निघू शकते तुला पुढे समोर करून आणि तुला वाटते आपलं लग्नाचं काहीच नसते बरं ते सगळं पैतेन तेंद्रा खोटी एवढं काही खोटं नाही ना कारण ते सगळं साहित्य घेऊन उद्या येऊन राहिले शूटिंग सुरू राहिले सगळं पिक्चरचं नाव घेऊ आपल्याला डिसिजन करायचं घेणार घेते का बरोबर हे बा मी काय म्हणतो आपण देवीदास्त आहे म्हणून मी कसं जरासं डोक्यात घेऊन आलो तरी मी दोन लाख रुपये देतो उद्या फक्त देवदासला विचारू ना हो त्याच्या घरी जातो नंतर विचारपूस करून काय तर काय नाही सांगतो तेच म्हणलं राजा देवदास भाऊज मेंना होई ना, ना ते त्यानं दहा लाख रुपये कबूल केले उदे ना ते स्वाबी निकली देऊन राहिलेत ना ते मग असं नाही देईल पण हे कसं आहे फॉरन उद्याच्या उद्या आहे म्हणून ते द्यायला लाख आता द्यायला लागायला नाही तर तेच देवदास भावन असं आहे ना दे मग आता चाळीस लाखाचा बजेट आहे पिक्चरचा लय आहे का बसले आपले चाळीसचे चार करोड हो ना तुम्ही एक करोड घेता ना चौघ जर तुम्ही असले तर ते दहाच म्हणा पण कसं आहे काय आपला बजेट पण काम करायला लागते ना हो चार करोड आज आची चार हजार नाही याची असे होते ना काही की बरं पाहतो आम्ही हो मी सरपंचाला भेटतो आणि विषय काढतो

अरे बा का साडेतीन फूट हिरो कठीणच काम नाही का नाही का? का, का सांगा ते उठून काय पिक्चर उठण का हिरोज दबेला आहे पिक्चर कसा उठण अभ्या का काही लगा मारत्या काही नका करू आता काही आपलं पिक्चर पिक्चर हिरोला जमते का तुझ्या तुला ॲक्टिंग किती जमत मग काय जमत नाही काय कर लागते जे आहे खरी कंडिशन ते याच्यात काय दाखवायचे ओवर ॲक्टिंग कर लागते का पण हिरो वाटला पाहिजे मारती हिरो हिरो सारखा असते काही आपलं कसं दाता काढले ते जमत नाही आपलं उंची पाह लागते सगळंच पाहा लागते मग काही असते का हा म्हणजे मग आमच्यासारखं काय हिरो बनू शकत नाही काही राजा तुम्ही बोलता अरे माणूस कोणताही असो हो जर त्याला जर टॅलेंट असन दिमाग ते बा सरज चव्हाण कुठे जाऊन पोहोचला मग तुला सांगतो याच्यात काहीच नसते आवश्यकता याच्यात पाहिजे माणसाला टॅलेंट आणि माणसाचं लक हो माझ्या जर लक असेल ना तर हिटच होईल मला तर नाही मला दोन एकर अजून कमावते कसं बियाणा कमावलं कुठून तरी दोन शंभर टक्के मारत घालते हे पण मार द्या मी काय म्हणतो मला काय काय लागते मग किती दहा लाख द्या लागते का म्हणजे तीस लाख रुपयाचा फायनस आहे का काय ते जास्त नाहीच ना चाळीस लाख रुपयाचा फायनस आहे दहा लाख रुपये देतच देऊ राहिले तीस लाख आपल्याला आपण पाच लाख करून राहिलो सरपंच साहेब आहे भाऊ सगळे ते आता गेले ना ते भेटाल तिकडे दुकानात दुकानाचा तुम्ही जाते विचारा काय काय नाही क्लिअर करा असं म्हणता नाही म्हणजे बाकीची असं उरत पिक्चर चालू घेता चालतेस ना बा त्याचे फायदे होई आणि तुम्ही राहायचा म्हणून म्हणजे तुमच्या पैसा तर काही नाही लावा तिकडे धाब्याचा मालिकेच रासा कस पुच्या पुरे धुर लावून राहिलो काय करावं नाही का टाका घातले का जमला जमला काही सांगतच नाही योग्य काय माणसाचे काही बरोबर पाहतो मी बा त्याला पहिले भेटतो गाडीच देतो त्याला भेटून येतो काय पैसे तो येतो तेच म्हणलं मग जा तुम्ही दुकानात सगळी मंडळी तिथून ते आता देतच भोजा घरी चालले तुम्ही चालले जा मग काय काय नाही समजते तुम्हाला बरोबर तिथे ठीक आहे मग गाडी गाडीतच ठेवतून जातो तुम्ही बरोबर नाही माहिती म्हणलं मग डायरेक्टर कोण आहे म्हणलं डायरेक्टर कोण आहे डायरेक्टर हे भोजा भेरा चेंदू चंदू काय काय म्हणजे भिडे फुके आहे काय म्हणते भिडे फुके हो आपलं अंगार फुके अंगार अंगार अरे बाबा ते चिंता का आपलं ते मागा आल ते असं लोक दिसते काय तर डायरेक्टर झालं ना आपण बसलो इकडे बावरा मग फॉर्च्युन गाडी घेऊन हिंडून राहिलो होतो मग मा। तुम्हाला माहिती का टाइम नाही आता उद्या ते सगळं साहित्य घेऊन गावात येऊन राहिला उद्या शूटिंग सुरू आहे मग डायरेक्टरच्या हाताखाली आण बिलकुल आता डायरेक्टर म्हणजे पहिलाच पिक्चर आणत आहे बाबा पहिलाच म्हणजे आपल्याला ट्राय करायला लागला टॉकीज शंभर टिकिटाने नसते आपल्याला झालं माझी त्याच्या तुम्ही काही नाटच लावता बा नाट नका लावणार होईल ना सक्षे हो ना उद्या सुरुवात होऊन राहिले उद्घाटन आहे नारा फोडणार उद्या हो जा भेटा लवकर पैशाचं पाक आहेत बरोबर पाहतो माझा बाकीचे जर धुरले तर आपण धुरा नाही मग हात काढून घ्यायचे नाही चला येतो मग ठीक आहे येतो काय मग बाबा हो म्हणते का चालते ना मग काय आता लाईन पट्टीले समजा द्यायला तयारच आहे हा काव शांतर भाऊ फक्त देतच भाऊ एक्के बापून कानावर टाकू म्हणजे कसं राहते मनात माणूस असला की लोळ नाही राहत बस बस तेच म्हणून राहिलं मी हो मला समजलं मी आलो काय काय नाही राहत तुम्ही धुरता नाही धुरत हो पाह ना मग जर मी म्हणतो ना झालं तर फायदा होऊ शकते काय पुरून घाल का आपण आपणही जरा समजा लावले तर नाही का हो ना म्हणजे कसं जरासं म्हणजे बावीसले बावीसच राहू राहिले आपले हो जर याच्यात जर आपण गुंतवले हो तर होईल का सक्सेसले काचं हो नाही पण यायेली हो डाउटी ना हो पैसे कुठे आले म्हणून होसंच मग कारण राह हो पाहू पुढे कणी लाभी हो पाना मग तुम्ही बी द्या ना काही लावून असेल तर काही तुम्ही कसं व्याजापट्ट्यान चालते तुमचं काही तर द्या लावून आले असून लोकायचे आता सोयाबीन आता आलेत लोकायचे पा म्हणलं बजेट बसत असेल तर काही पाचक लाखाचा आदा हो कसे कसे न्ती 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 दा हा दाखवून बाबा मजाक घेता म्हणलं हो हेच तर आमचं कसं बी कसं चक्कीवर सुरू आहे आणि ती शाळेच आपलं बटीच वावर आहे आपलं मग त्याचं आणि त्याच्या भरोशावर काहीतरी आणि तुम्ही बाबा पाच लाख द्या नाही कसं फायदा आहे म्हणून म्हणून राहिलो पाचशे दहा होऊ शकते म्हणून म्हणलं बाबा जास्त टाईम नाही एका महिन्याचा विषय आहे म्हणून म्हणून राहिलो नाही आपल्याला पैसेच नाही ना पैसे असले तर काय आपण असतो नाही तर मग मी एकट्या लावले असते नाही बाबा आपल्याला पैसे नाही सर बस दुकान बंद करा तेच जाऊ जबाब आपणच बदल चौघच ना चौघ आपण ते पाच जण हो आठ लाख रुपये देऊन देऊ आठ म्हणजे शाळे हा जा तिकडे मग लवकर चला आता कसं उशीर झाला बाबा कसं मग हो कला करते हो चला लवकर काय तुमचं बरं चला बघ चला सर खराबर बस चला हो ना हो ना आलं लक्षात आलं ना तुम्ही मुंबईला भेटले होते मला ते आपलं पक्ष कार्यालया तिथे इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो आपण हा तेच ना तुम्हीच ना वरद्याचीच ना हा बस 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 तेच तेच म्हटलं तुमची आठवण आली म्हटलं तुमचं नाव दिसलं नाही यादीत मी आलं बघ काय झालं काय नाही का दुसरीकडे आहे काही फिल्डिंग नाही नाही पहिल्या यादीचा विषय नाही कसं आपला नवीन चेहरा आहे की नाही एखादा मला कसं द्यायला जरा असं विचार विचारायला लागते ना म्हणून आपलं दुसऱ्या यादीत आहे जमलं तर दुसऱ्या आधी तर नाही दिलं समजा मग बाकी इकडे आपली फिल्डिंग आहेच ना हे नाही आपलं सापरे आहे ना आपल्या म्हणून म्हणलं कसं आहे अजून येऊन राहिले यादी झोकं झोकं हो एखादी यादीत आपलं नाव येणारच आहे उलट मला वाटते दोन तीन ठिकाणी माय नाव येऊ शकते काही ठिकाणी मला कट करावं लागणार आहे बाबर असं होईल नाही का हो आता कसं तुम्ही सगळी जिकडे फिल्डिंग लावली म्हणता ना बरोबर आहे पण माय का जमते का नाही माय नाव आलंच नाही अजून पण मी हो त्यास्त येते का दुसऱ्या यादीत काय तुमचं असं लग्न पाहल तेवढं आपलं नाव आहे का बा नाही नाही ते कसं सांगतात नसते ना सध्या नसतील कीच करतात होते दोन दिवसात सगळं कसं चित्रपष्टच होणार आहे काही विषय नाही आपलं फिक्सच असल्यासारखं सर काय म्हणा पाहिजे म्हणाला तुमचं बी चांगलंच होईल काही वांदा नाही तुम्हाला भेटर आपण काहीच वडू राहिली आतापर्यंत बॅनरचा खर्च हे ते नाही वाया गेला पाहिजे का हा बरोबर ठीक आहे मग सांगा शिवल भू काही असलं तर तुमचं फिक्सच आहे म्हणता बरोबर एक दोन दिवसात काय होते हो बिलकुल बिलकुल तुम्ही शुभेच्छा द्यायला शिशन मध्ये हो काहीच नाही हो ठीक आहे ठीक आहे ठेवतो <laughs> <मित्रा है बर्देजी। laughs> मित्र आहे वर्ध्याचे बरेच असे म्हणजे आमदारकीच्या लेवलचे सगळे लोक आपले म्हणजे परिवार झाला आता काय कसं काय मारत राह काय बरं झालं आठवण आली हो योगायोग चांगले आला तुम्ही हो एक लाख रुपये लवकरात लवकर ते विड्रॉल मारा म्हटलं हो मी आता टाकायला लावले एका जणाला ते आले ना ते पैसे हो तर म्हटलं कसं आता आम्हाला लवकरात लवकर कामी लागा लागते ना हो आता आपली कसं जाहीर झालं तर ना मग काय धापळ व्हायची ना यायचं आता निवडणुकीचं भूत आता आपण आता पिक्चरचं भूत नाही शिवलाल भाऊ तुमची ती एक लाख रुपये सेफ आहे आपल्या खात्यातच आहे तर पण मी काय विड्रॉल केला नाही एटीएमने जाऊन करून टाकू एक दोन दिवसात काय विषय आम्हाला वाटलं काय गडबड नाही बा खात्यात आहे आपल्या पण मी काय म्हणतो शुल भाऊ आमचा जरा एक नवीन विषय होता हो आता काय म्हणतो भाऊ रे थमना आता गडबडीत गडबड काय आणता काय सांग ना अरे त्यासाठी काय माहित सगळं तोच वर्षात सुरू आहे ना आता ना काय म्हणतात नाही आपलं देशभाऊजे मेनू नाही का चंदू डायरेक्टर होता आता ते यवतमाळ जायचं कसं आहे शूटिंगचं काम चालू आहे आता उद्यापासून आपला पिक्चर सुरू करायची तयारी आहे असं समजा कसं तुमच्या कानावर आलं तसं विषय नाही नाही माझ्या काहीच नाही आलं मी आता आलो मी असं गडबडीत आता हे समोर हेच मला माहित असं असं हो का पण जाऊ द्या आता कसं देत होता डायरेक्टर आहे इथं आपलं त्याची शूटिंग सुरू आहे होत आता म्हटलं कसं ह्याची तर एक दिवसाचं शेटरी कामा आहे उद्यापासून आपलं चित्रीकरण होऊ राहिलं पिक्चरचं आता कसं दहा लाख जमा करायची होती चाळीस लाख रुपयाचं ते आपलं सगळं ठरवलेलं पिक्चरचं बाबा कुटुंबाच्या का काय आता कुटुंनाला लागतो तू हो तेच हटेल आता तीन लाख सत्तर झाले ना आतापर्यंत बेरी आता निवडणूक केली अजून दोन लाख लाख मागास लागणार ना नाही ते कसं आहे मारती मी तर हे बघड्या तुला तर म्हणतो या क्षेत्रात पडूच नको तू हो कसं आहे कोणाकोणी वावर गेल्यावर यायच्यात नाही वावर गेल्या पिक्चरच्या यायच्यात म्हणून म्हटलं तू काही या भांगडीत पडू नको पावारदाचं कामच नाही ना हे सगळे मिळून करू राहिलो ना आपण हो हो पाच पाच सात सात आठ आठ लाख रुपये जमा करायचे चार पाच जण बच्चे हो सगळेजण आता तयार आहेत ना आलो ना मी सगळ्याला भेटून हो फक्त आता कसं आहे उद्या दहाची तडजोड होती हो तर आठ लाखाची तडजोड होऊन राहिली बघते ते गेले भेटाले हो दोन लाख असते तर मग कसं बजेट बसलं असता तुमचं कसं वरे जरा हात आहे मी आणलं पावं तेवढा मारती हिशोब घेते ते आमच्यापासून मग हिशोब द्यायला लागते बरे काय खर्च केला काय नाही ते मग काय तर हेच तर आतापर्यंत मी जे लोक उपयोगी कामं केले का नाही ते दाखवल्यावर मला काही म्हणत नाही पण कोणाच्या पिक्चरसाठी याच्यासाठी जर पैसे मी दिले तर ते कसं सगळं माझ्या नाव खराब होईल ना लोकं मला मतदान नाही करतील ना आपण करती कसं ते दाखवायचं आणि आप हे आपल्या इकडे मदत करायची असं म्हणल होतो कसं तुम्ही कसं किती काही बोलावता म्हणून म्हणलं आता हॉटेल किती मागा याच्या लग्नासाठी मागा का मग निवडणुकी सांग मागा नाही का उद्याला का मारली आता उचललं ना लग्नाच्या दिवशी तुला तर बसा लागन द्या ना आता कसं मी मुरत मुरत खाऊ राहिलो नाही मारत राह तू काय करतो हा नंतर आपल्याला जे तीस लाख द्या लागते का पुढचे म्हणजे बाकीचे त्याच्यात मी देत तुला हो पाच लाखाची तरी मदत करतो असं म्हणता नाही का पण पुढे नक्की करताना मदत शंभर टक्के ना मारती तू काय नक करू मग आता हे सध्या मामाग जरा गडबड आहे ना रे हे आता शीट जाहीर नाही होईल आपलं नाव जरा काय आहे माणूस

आहे सलतीस तुमचे मा भाऊ काही आणलं नाही तुमच्या जीवाराची दिन तुम्हाला टेस आणलं तसंच आणलं काय पालू आणला का म्हणलं गायराचे कपडे आणले पण ते पाने लागत ना आम्हाला घाला लागते ना ते फालतू टरकला एका दिवसात तर मग काय करत एका दिवसाची दिवाळी करणं बसले आपले पहिले कपडा पाहा लागल नंतर शिवाय टाका लागन ते कोणा दोनशेचा कपडा आणि सहाशे शिलाई ते काय तो भान सांगितलं का म्हणलं पिक्चरचं हो दहा लाख मागून राहायला म्हणलं ते त्यातलं म्हणते त्यांना सगळं दहा लाख रुपये लावायचे म्हणे ती झोको झोको एखादा म्हणून नाही द्यायला लागते पण माफ दिले तर काही बिघडत नाही दहाचे म्हणलं तुमचे वीस तीस लाख रुपये करून देणार आहे मग सगळं सांगितलं म्हणजे त्यांना काय बरं झालं नाही नाही म्हणलं भस्क नाही का नाही तर बस झालं घरच अंगार घेत होती नाही नाही देऊ ना आपण आपण काय नाही थोडी म्हणलं त्याला होच म्हणलं मी त्याले पण म्हणलं बाकी अजूनही बजेट पाहा लागते का नाही आता लोक देते नाही देत त्याच्यावर आहे ते आता डिपेंड काय होत तिथं हो लोक देते तर फक्त तुमचंच पाहिजे तुम्ही नाही तुम्ही हात काढसान हो मा भाषेत तेवढं करा एखाद्या आयुष्यात काही नाही केलं तर एवढं तरी करा

काय म्हणते बोला म्हणलं काय म्हणते दौरा सांगा आता तुम्ही करते धरते म्हणता मला काय आहे अरे काय आहे म्हणजे ते पिक्चरचं काय आहे म्हणलं घोर हा हो ते तुमचा मेवना पिक्चर काढून राहायला मारुती म्हणते जमा करून फायनान्स करून पिक्चर काढू तर का आहे बा त्याचं असं 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 तुम्ही फायनान्स करून राहिले का करा मग मी काय म्हणून राहिले तुम्हाला करा काय चाळीस लाखाचा बजेट आहे म्हणे ब असं म्हणे मला दहा लाख देऊन द्या तीस लाख मी पाहतो तर मग तुम्ही करता का फायनान्स मग त्याच्यासाठी आलो होतो की बा काय कराव काय नाही आता तुझ्या मेवना आहे तुला सगळ्या गोष्टी माहिती आहे हो कसं आहे तू जर म्हणत असला तर मग आम्ही पैसे द्यायला तयार असं आमचा विचार होता नाही 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 हे बा ते कसं मला काही म्हणतात धरूच नका तुम्ही हो मेवना असो का मा भाऊ असो हो मी त्याच्या भानगडीत पडत नाही हो मला काय माहित आहे त्याचं काय आहे आणि काय नाही तर जर त्यांना दिली चाट देऊन पळायला तर मी का भरून देऊ हा म्हणलं मी कोणत्या ज्याच्या पळत नाही तुम्हाला द्यायचं असेल द्या नाही द्यासन नको देऊ आता जवळच गॅरंटी नाही आता बाकीचे काय आहे अरे बाबा तुमचा मेवणा तुम्हाला माहित नाही म्हणता तुम्ही तर दहा लाख रुपये हो ना मी देन नाही देन माझा प्रश्न मा आहे ते तुम्ही तुमचं ना मा काय विचार करू लाल तुम्ही हा मग तेच म्हणलं ना बे तू काही हेड दे मग सारखं बोलतो राहि अभे म्हणलं आपल्याला चौघा पाच जणांना फायदा होते ना आपण जर चाळीस लाख रुपये पाच जणांना लावले हा तर म्हणलं जे काय पुढचं इनकम येईल त्याच्यात आपण पाच हिशे करू समजा हा म्हणून म्हणलं पुरण का नाही पुरण याविषयी तुला चर्चा करायला आलो होतो पुराचं पुढचं जाऊ द्या त्याचं म्हणलं नका सांगू फक्त आताच सांगा तुम्हाला लावायचे असेल तर तुमच्या हिमतीवर लावा नाही तर मला म्हणसान की तुम्ही मनात आहे तर मी ते मानणार नाही हा हो उद्या ते येऊन राहिले म्हणते शूटिंग गिटिंग हाय म्हणते असं काही मला फोन आला तर मग मेवण्याचा अ तर उद्या तर काही माझं पैसे नाही त्याला सांगितलं म्या मी सोयाबीन इकल्यावर देईन बा तर ते कसं आहे तीस लाख नंतर द्यायचं आहे दहा लाख उद्या द्यायचे आहे आणि पिक्चर उद्या सुरुवात होणार आहे आता खरं कार फोटो खायचं का, देतो फोर गॅरंटी राही बोला सादर भाऊ तुम्ही असं करा हो नाही तो झाबर्यात फुटला झाब्रे होत पाडायला सगळी त्याला शूटिंग किटीच आहे तिथं जो पाहि काय काय नाहीत जरा जसूशी करा मला तिथं जरा असं हो काय द्यायची फिरतो टक्के आम्ही देऊ असं दाला चाललं का हो म्हणजे काय काय नाही नेमकं समजून येईल तुला जर समजा मिळवणार भरोसा नसून मा म्हणजे भरोसा आहे बी नाही बी आता काय आता दोन वर्षात त्यांना काय उलाढाल केली कुठं पोहोचला माणसाच काही सांगता येत नाही ना पण खरं काय खोटं काय मला काही माहित नाही हो तर बाबरायला पाठवसान खोल फिटिंग करायच्याची नंतर मग आपण उद्याचं काय करायचं पैसे द्यायचे नाही द्यायचे ते ठरू जे बा कसं करायला लागेल ते झाबऱ्या तिच्या तिथं आहे त्याला मला ते शूटिंगचं काय खरं काय खोटं काय सगळं आपलं डिटेल समजते बी पण जर काही व्यवस्थित असेल तर मग उद्या आपण पिक्चर सुरू करू शकतो हा मग काय हरकत नाही तसं करा लागेल मग तर मग कसं हात टाकायला पूर आपल्याला कारण की कसं आहे मा मेवना जरी असला तर कोणाचा आजकाल भरोसा नाही भाऊ हा म्हणून म्हणलं कसं आहे बापू चौकशी करू आणि नंतरच त्यात पडू आता डिटेक्टिव्ह झाबरू गोंडाला फोन करतो आणि त्याला म्हणतो बा असं आहे असं असं प्रकरण आहे उद्याच्या उद्या स्वाल करणार नाही तर आमचे दहा लाख रुपये आम्ही देऊ का नाही देऊ तू क्लिअर कर झाला विषय समाप्त उद्या आपला हा एपिसोड कंप्लीट करून टाकू झाला चला उद्या भेटू पाच वाजता याच विषयाचं